स्वागत त्या ठिकाणी आहे. नितेश राणेने त्या ठिकाणी स्पष्ट सांगितले की ते हिंदूंसाठी येत आहेत. लक्षात घ्या की हिंदूंसाठी येत आहेत. तर माझी त्यांच्याकडे मागणी आहे की आज राज्यामध्ये आणि देशामध्ये त्या ठिकाणी डबल इंजिन सरकार त्या ठिकाणी त्यांचं आहे. या सरकारच्या माध्यमातून त्यांनी येताना रिकामं येऊ नये. सरकारकडून त्यांनी 10,000 कोटी रुपयांचं पॅकेज या शहरातल्या 50,000 हिंदू तरुणांच्या रोजगारासाठी रोजीरोटीसाठी त्या ठिकाणी त्यांनी घेऊन यावं. त्याचबरोबर नगर शहराच्या MIDC विस्तारासाठी त्या ठिकाणी टाटा बिर्ला बजाज यासारखे महिंद्रासारखे जे मोठमोठे उद्योग आहेत ते उद्योगसुद्धा त्यांनी आणावे. या माध्यमातून अँसिलरी बिझनेसेस लघुउद्योग डेव्हलप होतील. लोकांच्या खिशात पैसे येतील. रोजगार मिळेल. ते पैसे बाजारपेठेमध्ये खर्च होतील. व्यापाऱ्यांच्याकडे लोक गर्दी करतील. बाजारपेठेला चालना मिळेल. कारण ते बाजारपेठेसुद्धा जाणारे असं कळतं आहे. तर मला वाटतं बाजारपेठेत जायचं म्हणजे उद्योग वाढवण्यास ते येत असतील. कुठला? लोकांच्या हिताचा. नको तो उद्योग नाही. त्याच्यामुळे त्यांनी येताना हे सगळं करावं. आणखी दुसरी मागणी आमची नारायणकडे त्या ठिकाणी आहे की आपण या ठिकाणी सातत्याने सांगतो की अन्याय होतोय. निश्चितपणानं अन्याय ज्या ठिकाणी होतोय त्याची निंदा काँग्रेस करतं, निषेध करतं. कुणाचंही समर्थन आम्ही करत नाही. पण राणेंना माझं चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून. मी राणेंना सकाळी ट्विटसुद्धा केलं आहे. हिंमत असेल तर आमच्या नगर शहरातल्या हिंदू माळी समाजाच्या शिपाडे नावाच्या व्यापारी बांधवावरती जो प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये त्या ठिकाणी जो आरोपी आहे त्याच्यावर 307 गुन्हा जो राजरोसपणे फिरतोय या क्षणाला शहराच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या आयुर्वेद महाविद्यालयामध्ये तो त्या ठिकाणी लपून बसला. त्याला आमदारांनी आभार दिलं आहे. त्याचा फोटो या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. हा आजी माझी आमदारांबरोबरचा फोटो त्या ठिकाणी त्या उपाध्ये नावाच्या आरोपीचा आहे. हिंमत असेल राणेंमध्ये तर त्यांनी बाजारपेठेमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी त्या ठिकाणी या अड्ड्यावरती सरकारच्या माध्यमातून पोलिसांना पाठवून आरोपीला अटक करून दाखवावी. त्याला जर ह्या अड्ड्याचा पत्ता माहीत नसेल तर त्यांच्या पक्षाचे जे खासदार या ठिकाणी आहेत त्या खासदारांचे नगर शहराचे आमदार राजकीय अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत. त्यांनी त्यांना खासदारांना पत्ता विचारावा त्या अड्ड्याचा. नसेल तर आम्ही त्यांना दाखवू.